दिनांक 8/11/2023 रोजी सायंकाळी 4 सुमारास दोन बुरखाधारी महिला कल्याण ज्वेलर्स VIP रोड मोदी कब्रस्तान समोर सोलापुरातील ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन हातचलाकीने सेल्समनची फसवणूक करून सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन गेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा व सर्व शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शित केलं होतं. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या तपास पथकाने घटनास्थळापासून सुमारे 80 CCTV फुटेजची पडताळणी करून आरोपीचा शोध घेत होते. दिनांक 18/11/2023 रोजी अल्फाज शेख यांना बातमी मिळाली की एक बुरखाधारी महिला चोरीचे सोने घेऊन अशोक चौक परिसरात वावरत आहे. विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या तपास पथकाने सदर बातमीची शहानिशा करून अशोक चौक परिसरात सापळा लावून सदर महिलेस ताब्यात घेऊन कायदेशीररित्या नमूद महिलेची अंगसडती घेतली असता तिच्या ताब्यात कल्याण ज्वेलर्स येथून चोरलेले 31.50 ग्रॅम वजनेचे 189,520 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले. सदर महिलेकडे अधिक विचारपूस केली असता तिचे नाव नजिया आसिफ शेख वयवर्ष 38 व्यवसाय घरकाम राहणार महालक्ष्मी नगर नई जिंदगी सोलापूर असं सांगून तिने व तिची आई मुमताज नजीर शेख वयवर्ष 58 राहणार समाधान नगर सोलापूर अशा दोघींनी मिळून कल्याण ज्वेलर्स मधून सेल्समनची फसवणूक करून सोने घेऊन गेल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हा करतेवेळी तिचा भाऊ अब्बास नजीर शेख वयवर्ष 40 समाधान नगर सोलापूर हा कल्याण ज्वेलर्सच्या बाहेर पाळत ठेवून उभा असल्याचं सांगितल्यानं सदर गुन्ह्यात वरील नमूद 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झालाय. नमूद महिला आरोपी नाझिया आसिफ शेख हिला पुढील कारवाई करता सदर बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. महिला आरोपी मुमताज शेख व अब्बास नजीर शेख यांचा शोध सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.